माझं नाव भगवान साहेबराव पाटील, चीफ इंजिनियर, रावळगाव शुगर फॅक्टरी. आपण हा कारखाना चालू करायला घेतला आहे. कारखान्याचे जवळजवळ 90% काम संपत आलं आहे. दिवाळीपूर्वी कारखाना चालू होईल. आणि हा कारखाना चालू झाल्यामुळे परिसरातला जे लोकांचे ऊसाचे हाल आहेत, जे लोकांचे ऊस जात नाहीत या पद्धतीने, ते सगळे ऊस टाईमवर पिळले जातील व त्यांना चांगल्या पद्धतीने ऊसाचा रेट दिला जाईल. परत योग्य वजन, आमच्या कारखान्याचं एकच ध्येय का शेतकऱ्याची जी वजनात फसवणूक होती ती फसवणूक न होता त्यांना चांगल्या पद्धतीने वजन दिलं जाईल व त्यांचा पिकाचा पूर्ण मोबदला कारखान्याकडनं दिला जाईल. आणि कारखाना चालू केल्यामुळे भागातले जवळजवळ 250 ते 300 लोकांना आज रोजगार मिळालेला आहे. आज जवळजवळ आमचा कारखाना आम्ही ताब्यात घेतल्यापासून 1.5 महिना झाला आहे. आता त्याच्यामुळे तसं बघितलं तर आम्ही 1 महिन्याचा पगार आता 25 लाखाच्या वर गेलेला आहे. म्हणजे 25 लाख रुपये आज भागात मिळालेले, जे भागातल्या लोकांना पैसे मिळाल्यामुळे त्यांचं चलनवळण चांगल्या पद्धतीने वाढलेलं आहे. परत भागात जे स्टीलवाले व्यापारी आहेत, सिमेंटवाले, जे किराणावाले, यांचा चांगल्या पद्धतीने बिझनेस सुरू झाला आहे. जो आजपर्यंत रावळगाव कारखाना बंद असल्यामुळे त्यांचे बऱ्यापैकी बिझनेस ठप्प होते, त्यात त्यांचे चांगल्या पद्धतीने चालना मिळालेली आहे. अशा पद्धतीने कारखाना चालू झाल्यामुळे भागातल्या लोकांना बराच फायदा होणार आहे. तसंच हा कारखाना आम्ही ह्यावर्षी आमचं उद्दिष्ट जवळजवळ 5 लाख टनाचं आहे. जरी 5 लाख नाही झालं, 4-4.5 लाखापर्यंत आम्ही क्रशिंग केलं, तरी पुढच्या वर्षी आम्हाला 7,500 TCD हा कारखाना करायचा आहे. 30 MW पोजन करायचं आहे. तसंच 30 KLPD डिस्टलरी इथेनॉल टाकण्याचा आमचा मानस आहे. अशा पद्धतीने पुढे या कारखान्याला खूप मोठं वैभव येईल आणि इकडच्या आसपासच्या लोकांना अजून माझ्यामध्ये दुपटीने लोकसंख्या कारखान्यात कामाला येईल आणि अशा पद्धतीने त्यांचं चांगल्या पद्धतीने कारखाना चालेल अशी आमची अपेक्षा.